कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरातील केरबा बिद्रे यांच्या घराला चोरट्यांनी लक्ष्य केलं बाहेरगावी गेलेल्या या दाम्पत्याच्या घराचा कडी कोयंडा अज्ञात चोरट्यांनी घराच्या तिजोरीतील पाच तोळ्याचे दागिने आणि रोख आठ हजार रुपये चोरून नेले ही घटना सहा ते दहा जून दरम्यान घडली आहे घटनेची नोंद राजवाडा पोलिसात झाली आहे कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरात ज्योतिर्लिंग कॉलनीमध्ये बिद्रे कुटुंबीय वास्तव्य करतात केरबा बिद्रे हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत ते आणि त्यांची पत्नी सुशिला हे दोघे जण सहा जून रोजी इस्लामपूर इथल्या त्यांच्या मुलीकडे राहण्यासाठी गेले होते दहा जून रोजी दुपारच्या सुमारास ते गावाहून परतले घराच्या दरवाजाचं कुलूप काढण्यासाठी गेले असता त्यांना घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तुटल्याचं दिसलं घरात पाहिलं असता तिजोरीतील कागदपत्र पर्स दागिन्यांचे बॉक्स अस्ताव्यस्त पडल्याचं दिसलं तिजोरीचे दरवाजे आणि कप्पा उघडून चोरट्यांनी तीन तोळे वजनाचा सोन्याचा लक्ष्मी हार एक तोळे आणि अर्धा तोळे वजनाच्या लहान मुलांच्या तीन चेन असे पाच तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि पेन्शनचे रोख आठ अशी रक्कम चोरल्याचं लक्षात आलं केरबा बिद्रे यांनी राजवाडा पोलीस ठाण्यात जाऊन चोरीविषयी रितसर तक्रार दिली पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचना केला आज ठसे तज्ञांनी घटनास्थळी ठसे घेतले राजवाडा पोलीस अधिक तपास करतायत